नमस्कार, केएम न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी निवृत्ती भोंग। शरद पवार जर माण्यामध्ये लढू शकतात, त्यांचा नातू कर्जत जामखेडमधून लढू शकतो, तर मी गोपीचंद पडळकर बारामतीमध्ये येऊन लढला, यात काय बिघडले? बेरोबा माझा आहे, समाज माझा आहे, मी समाजाचा आहे, बाकीच्यांनी लुडबुड करू नये असे भारतीय जनता पार्टीचे बारामती तालुक्याचे विधानसभा उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा विरोधकांना टोला। काल बारामती येथे भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे भाजपाचे विधानसभेचे अधिकृत उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा वाढदिवस। बारामती येथे भाजपा कार्यालयामध्ये भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अभि देवकाते यांनी ठेवला होता। यावेळी मीडियाशी बोलताना पडळकर म्हणाले की बिरोबा माझा, समाज माझा, मी समाजाचा, यामध्ये बाकीच्यांनी लुडबुड करू नये असे वक्तव्य करून विरोधकांना जोरदार टोला लगावला। हा आरक्षणाच्या मुद्द्या संदर्भात बोलताना पडळकर म्हणाले की भाजप सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावरती सकारात्मक पद्धतीने विचार करीत आहे, त्यासाठी भाजपाने धनगरांना आदिवासीच्या सवलती लागू केल्या आहेत, तसेच समाजाला 1000 कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे। हे सर्व मी व जानकर साहेबांनी आंदोलने करून साध्य केलेले कष्ट आहे, त्या कष्टाला फळ मिळाले। तसेच भारतीय जनता पार्टीने मला बारामतीत लढण्याची संधी दिली, यामुळे शरद पवार जर माण्यामधून लढू शकतात, त्यांचा नातू कर्जत जामखेडमधून लढू शकतो, तर गोपीचंद पडळकर बारामतीला येऊन लढला, यात काय बिघडले? असे बोलताच त्यांच्या कार्यकर्त्याकडून एकच छंद गोपीचंद अशा घोषणा देण्यात आल्या। विकास कोकरे, केएम न्यूज, बारामती। मी स्वतः राज्यभर आंदोलन केलं होतं, पूर्ण माननीय उत्तमराव जानकर साहेब आणि आमच्या समाजाचे अनेक तरुण कार्यकर्ते या चळवळीमध्ये होते। आणि जेव्हा आम्ही 1 ऑगस्ट पुण्यामध्ये, 31 ऑगस्ट औरंगाबादच्या आमखास मैदानावरती आणि 16 नोव्हेंबरला आरेवाडीच्या बिरोबा बाणामध्ये फार मोठे मेळावे घेतले आणि राज्यभर जवळजवळ 32 ते 35 मोठे मेळावे विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईचा परिसर अशा ठिकाणी घेतले। आणि आमची सगळ्यांची मागणी एक होती की आम्हाला सर्टिफिकेट द्या, आणि त्यासाठीचं हे आंदोलन वेगळं होतं। हे आंदोलन घेतले आणि आमची सगळ्यांची मागणी एक होती की आम्हाला सर्टिफिकेट द्या, आणि त्यासाठीचं हे आंदोलन वेगळं होतं। हे आंदोलन कागदपत्रावरती आधारित होतं, म्हणजे सरकारला अगोदर आम्ही मोर्चे काढायचो, आंदोलन करायचे, आमचे सगळे नेतृत्व करायची, आम्ही तिथं जायचो, पण आम्हाला आरक्षण द्या, आरक्षण आमच्या हक्काचं, या विषयावरती आम्ही बोलायचो। पण आम्ही सगळी कागदोपत्री सगळी तयारी करून सरकारकडे आम्ही मान्य केली आणि सरकारनं आमचं मान्य केलं की कोर्टामध्ये ॲफिडेविट दाखल करून दिलेलं आहे की राज्यामध्ये धनगर नाही, तो धनगर आहे। म्हणजे त्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार, काँग्रेस आघाडीचं सरकार या विषयावरती कधी चर्चा 5 मिनिटं करायला तयार नव्हतं। हे सरकार भारतीय जनता पार्टीचं आणि युतीचं सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे। कोर्टामध्ये ॲफिडेविट दिलेलं आहे आणि 1000 कोटीचं पॅकेज दिलंय, 22 योजना आम्हाला लागू केलेल्या आहेत, अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलंय, म्हणजे सकारात्मक भूमिका आहे। ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरती नाही, ही निवडणूक या मतदारसंघातल्या सर्व लोकांना घेऊन ही निवडणूक आहे। आरक्षणाचा मुद्दा हा वेगळा आहे आणि निवडणूक ही वेगळी आहे। या बारामती विधानसभा मतदारसंघातल्या सामान्य जनतेला केंद्रस्थानी भरून सरकारच्या माध्यमातून आम्हाला विकासाच्या बाजूने न्यायचं आहे, त्यासाठी ही निवडणूक आहे। माझा एक प्रश्न सर असा आहे तुम्हाला की वंचित आघाडीमध्ये आपल्याला एक चांगलं पद दिलं होतं, तरी एवढ्या मोठ्या पदाचा एक राजीनामा देऊन तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचं सर कारण काय? नाही, वंचित बहुजन आघाडीमध्ये मी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं, मी तिथं निवडणूक लढवली, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांपैकी हायेस्ट मतदान मला मिळालेलं आहे। वंचित बहुजन आघाडीमध्ये माझा कुठलाही वादविवाद नव्हता। वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही प्रक्रियेला डिस्टर्ब होईल, आज महाराष्ट्राची निवडणूक आहे, वंचित बहुजन आघाडी 288 विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक लढवतोय, मी तिथं महासचिव पदावरती होतो, पण राज्यातले काही युवक कार्यकर्ते माझ्यासोबत होते, त्यांच्याशी मी चर्चा करत होतो, त्यांचा माझ्यावरती दबाव होता की तुम्ही काहीतरी वेगळा निर्णय करायला पाहिजे, तुम्ही 10-15 वर्ष संघर्ष करताय, परत जर संघर्ष करून हे जे उपेक्षित वंचित घटक आहेत त्या लोकांना काही मिळणार नाही, या राज्यातल्या युवा मित्रांच्या दबावानं आणि त्यांच्याशी चर्चा करून मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे। एक आरक्षणाच्या मुद्द्यावरती तुमची एक सोशल मीडियावरती जी व्हिडिओ व्हायरल होती की तुम्हाला बिरोबाची शपथ आहे, मी त्याच्या बाबतीमध्ये आज मी एबीपी माझा सगळं खुलासा केलेला आहे। बिरोबाच्या प्रांगणामध्ये
16 नोव्हेंबरला मी शपथ लोकांना दिली होती की भारतीय जनता पार्टीनं जर आपल्याला आरक्षण दिलं नाही तर आपण त्यांना मतदान करायचं नाही, आणि ती शपथ घालण्यामागं माझा वैयक्तिक काही हेतू नव्हता. व्यवस्थेनं नुसतं चिरडून ठेवलं, ज्यांच्याकडे 40 वर्ष या महाराष्ट्राची सत्ता आहे अशा लोकांनी दबावाखाली हा बारामती मतदारसंघ ठेवला आहे. मला तो मतदारसंघ खुला करायचा आहे. एकदम त्यांना निवांत वाटलं पाहिजे की बाबा खऱ्या अर्थानं लोकशाही बारामती मतदारसंघामध्ये चालू आहे. यामुळं या इलेक्शनला तुम्ही कोणी जातीयतेचा रंग देण्याचं कारण नाही. मला तुम्हाला नम्रतेची हात जोडून विनंती करायची आहे की ही निवडणूक ही वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे. म्हणजे तुमचं मत असं आहे की राष्ट्रवादी किंवा त्यांच्या, म्हणजे इनडायरेक्टली तुमचं मत असं आहे की राष्ट्रवादी किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून कुठेतरी दबाव आणला जातोय बारामती? नाही, तो विषय आता इथून पुढे रणधुमाळी चालू होईल. मी नंतर काही गोष्टी खुलासा करेल, पण निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो ही निवडणूक वैयक्तिक कुणाच्या बाबा पवार घराण्याच्या विरोधामध्ये नुसतं काहीतरी आम्ही त्यांना द्वेषानं लढायला आलोय अशातला विषय नाही. ही एक निवडणुकीची प्रक्रिया आहे. जर शरदचंद्रजी पवार साहेब माड्यामध्ये जाऊन उभा राहू शकत असतील, त्यांचा नातू जर कर्जतमध्ये जाऊन उभा राहत असेल, तर गोपीचंद इथं आला तर काय बिघडण्यासारखं कारण नाही. वेगळे आहेत आणि मला मीडियाला हात जोडून विनंती आहे की ह्याला कुठलाही तुम्ही रंग देऊ नका. जे निवडणूक होईल ती व्यवस्थितपणे पारदर्शक होईल. इथले सगळे आमची जबाबदार भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी आहेत, ते नेते मंडळी चांगल्या पद्धतीने इथं त्यांचं काम आहे. अनेक वर्ष मागच्या वेळेस बाळासाहेब तात्यांनी निवडणूक लढवली होती. इथं सगळं नेटवर्क आहे भारतीय जनता पार्टीचं, केंद्रात आणि राज्यात सरकार आहे, आणि हे सरकार शेवटच्या माणसाला न्याय देतंय आणि त्या सरकारचा प्रतिनिधी इथं असावा अशी इथल्या लोकांची धारणा आहे. आणि निश्चितपणे आम्ही ही निवडणूक चांगल्या पद्धतीनं लढू आणि जिंकू. उमेदवारी अर्ज किती तारखेपर्यंत दाखल करणार? ते आम्ही इथले नेते मंडळी ठरवतील तेव्हा मी तुम्हाला सांगतो. एक विरोधाकडून बोललं जातं, एक माझा शेवटचा प्रश्न आपल्यासाठी, विरोधाकडून बोललं जातं की गोपीचंद पडळकरांना बारामती आणून बळीचा बकरा बनवलाय, तर या संदर्भात काय सांगा? काय नाही, कोण बळीचा बकरा बनत नसतो काय नसतो. गोपीचंद पडळकर हा लढवय्या कार्यकर्ता आहे, कोण बकरा बनतोय ते आपण बघू. रणांगण आता चालू आहे. भारतीय